नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली पण शेतकरी पीक विम्याची नाही. शेवटच्या दिवशी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. सेना तुझा BJP वर भरोसा हाय काय? विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचे फडणवीस उद्धव ठाकरेंना टोले. बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, नाशिकमध्ये वडापाव विक्रेत्याचा मृत्यू. सांगली 100 फुटी गोकुळधाम सोसायटी येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून 21 लाखांचा मुद्देमाल केला लंपास. आणि तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी धारकांच्या विविध मागण्यांसाठी दलित महासंघाचा नगरपालिकेवर पायतान मोर्चा. चलो मुंबई. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मिरजेमध्ये आज मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. मराठा क्रांती मोर्चा चलो मुंबई अशी हाक मराठा समाजाने दिली आहे. दिनांक 9 ऑगस्ट रोजी मुंबईत हा मोर्चा होणार असून या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत आज बैठक झाली आहे. ही बैठक मुकबधीर शाळा येथे आयोजित करण्यात आली. यावेळी मिरज तालुक्यातील मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत मुंबई येथे होणारा मोर्चा व मोर्चासाठी उपस्थित राहणाऱ्या संबंधित विषयावर चर्चा झाली आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्णय झालाय. याची माहिती विलास देसाई यांनी दिली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठोस निर्णय घेतल्याशिवाय मुंबईत परत यायचं नाही असं सर्वांचा एकमुखी निर्णय झालेला आहे. आणि रेल्वे आता आपणाला इथून मिरजेहून तरी खूप रेल्वे आहेत, म्हणजे सकाळीपासून संध्याकाळी रात्री शेवटची सह्याद्री तर 5 ते 7 रेल्वे तरी आपणाला आहेत. आणि समाजातील दानशूर, मराठा समाजातील दानशूर लोक जे आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदारांना मी आवाहन करतो की त्यांनी तुम्ही आता समाजाच्या लोकांना मुंबईला पाठवायची व्यवस्था तुम्ही घ्या आणि आमच्या पाठीमागं तुम्ही एक अदृश्य हात म्हणून उभे राहा असे मी तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने कळकळीचं आवाहन करतो. आणि जास्तीत जास्त बांधवांनी मुंबईला या मोर्चामध्ये सामील होऊन आपली ताकद दाखवा. आता तुम्ही ताकद दाखवली नाही तर यापुढे तुम्हाला काही मिळणार नाही. आणि पुढील पिढीचं जर तुम्हाला चांगलं भलं करायचं असेल, पुढील पिढीचं शिक्षण, पुढील पिढीचं जर समृद्धता यायची असेल, त्यांना वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही आत्ता या, सर्वांनी एक व्हा आणि मुंबईला तुम्ही या, एवढं मी आव्हान या निमित्तानं करतो. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणपती मंडळांना गणराया अवॉर्ड्स देण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी माहिती दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन बंद असलेला गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम, शांतता व सुव्यवस्थेत मिरवणूक, प्रबोधनात्मक देखावे आदी बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. एक गाव एक गणपती उपक्रम राबवणाऱ्या गावाला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले. आपण हे वर्षीपासून आपण सुरू करणार आहे, त्या अनुषंगाने त्याचं स्वरूप कसं असायला पाहिजे, त्याची नियमावली, अटी, त्याचं स्वरूप एकत्रित कसं असायला पाहिजे यासाठी आपण आज जे जुने लोक आपले संबंधित होते गणरायावर संदर्भात त्यांना आपण मीटिंग घेतलेली. सदरचं जे गणरायावर दिलं जाणार आहे ते पोलिटिशियन कुरुंदवाड, पत्रकार, रोटरी क्लब आणि लायन्स क्लब ह्या सगळ्यांच्या म्हणजे याच्यातून एकत्रितपणे संयुक्तमध्ये जाणार आहे. तर सगळ्यांच्या घटकांची चर्चा करून पुढचं कसं स्वरूप करायचं, काय करायचं, नियम वगैरे त्यासाठी मीटिंग घेतली होती. आणि ह्या वर्षीपासून निश्चितपणे गणरायावाड आपण सुरू करू की जे यापूर्वी कुरुंदवाड परिसर आणि कुरुंदवाड शहरातलं एक गणपती किंवा गणरायावाड एक उत्सुकतेची गोष्ट होती. तर सगळ्या मंडळांना त्यांनी सगळ्या अखेर वालचंदच्या त्या प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
सांगली येथे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यास आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापकावर संचालक डॉक्टर जी व्ही परिश्वाड यांनी अखेर निलंबनाची कारवाई केली. याबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, अनिकेत भंडारे, प्रसेनजित एरंडोलीकर, रोहन बनसोडे, प्रतीक विटेकर, ऋषभ वडगावे, प्रथमेश भोसले, प्रसन्नजित कांबळे आदींनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत संचालक डॉक्टर जी व्ही परिश्वाड यांनी या प्राध्यापकास अखेर निलंबित केलं आहे. विद्यार्थ्यांची छळवणूक करणे, त्यांना धमकी देणे, विद्यार्थ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून उद्धट वर्तणूक करणे आदी कारणांसाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पाठपुराव्यामुळे या प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई झाली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या ITI मध्ये राडा. प्राचार्यांच्या उद्धट वागणुकीविरोधात शिक्षक व विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासनाच्या ITI मध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्राचार्य आणि शिक्षक विद्यार्थ्यांमधील वाद सोमवारी उफाळून आला. शिक्षकांचा थकीत पगार आणि विद्यार्थ्यांना एका विषयाला नसलेल्या शिक्षकांबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचे निवेदन हिसकावून हाकलून देण्याच्या घटनेने वाद उफाळला आहे. यावेळी प्राचार्यांवर कारवाई व्हावी, अन्यथा परीक्षेवर बहिष्कार घालू असा विद्यार्थ्यांनी इशारा दिला आहे. वरिष्ठ स्तरावरून यांच्यावर कारवाई काहीच केल्या जात नाही, निव्वळ यांची पाठराखण केल्या चालली. जातीवरून एका निदेशकाला त्या दिवशी बोलल्या, असं एक नाही दळ कितीतरी आरोप आहे. 4-5 महिला कर्मचाऱ्यांवर वेगवेगळे आरोप लावणे. मी या संस्थेत गेली 3 वर्ष झाले काम करतो. माझे पूर्ण राज्यस्तरावर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या तर्फे सत्कार झाला. का आता आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल आहोत, आमची नोकरी यांच्या हातात आहे. गेली 5-6 महिने झाले अजिबात पगार केलेला नाही आहे. आणि कौशल्याच्या बोंबा मारतात हे लोक. आणि इथं कौशल्याचं विकासाचं तुम्ही बघून घ्या सगळं काय चित्र आहे. पुरा अर्ज घेऊन गेले तर अर्ज स्वीकारायला तयार नाही. एकदम हुकुमशाहीची पद्धत या ठिकाणी चालू आहे. वापस पण दिला नाही. एकदम महिला आहेत म्हणून मी सगळं माझं कोणीच काही बाल बाकी करू शकत नाही असा त्यांचा अरेरावीपणा आहे. माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब यांचे विनंती आहे हमारी की 4/7/4/8/2017 को हमारा ESE सब्जेक्ट का पेपर है. मगर अभी तक के वो सब्जेक्ट का हमारा अभ्यासक्रम पूर्ण नहीं हुआ है. तो अगर 4/8/2017 तक के अगर हमारा उस टीचर मतलब उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई तो हम वो पेपर के ऊपर बहिष्कार डालते हैं, हम वो पेपर नहीं देंगे. मिरज शहरातील महापालिका शाळेतील शिक्षकांना लाखो रुपये पगार देऊन पोहोचण्यापेक्षा शाळांना टाळी ठोकण्याचा ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनचा इशारा. महापालिका शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालल्याने या शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. आज महापालिका शाळेच्या मोठमोठ्या इमारती बांधत आहे पण त्यात विद्यार्थी नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो रुपये पगार महापालिका शिक्षकांना देते पण शाळेत विद्यार्थ्यांचा पुरेशी पटसंख्या नाही. अशा शाळांना टाळी ठोकण्याचा इशारा ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशन मिरज शहर अध्यक्ष शमशुद्दीन सय्यद यांनी दिलाय. आज या इशाऱ्याचे निवेदन उपयुक्त स्मृती पाटील यांना दिलं आहे. कमी पट असताना बोगस पट दाखवणाऱ्या शाळा बंद करून टाकाव्यात. आयुक्त यांनी या प्रकरणी लक्ष घालून त्वरित कारवाई करावी अशी मागणी अध्यक्ष शमशुद्दीन सय्यद यांनी केली आहे. अजिबात विद्यार्थीच नाही, बोगस पट संख्या बघून फक्त शाळा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. फक्त तिथं बोगस पट संख्या दाखवून शिक्षकाचे गल्ले पगार घेतात शिक्षक. आणि शिक्षकाचा पगार बघितला की 50-50, 60-60 हजार पगार आहे. खरं पण तिथं अस्तित्व विद्यार्थीच नाही. तुम्ही शासन एकीकडं शिक्षणामध्ये लाखो रुपये खर्च करतायत, लाखोचे जाहिरात देत आहेत, खरं पण तुम्ही महापालिकेच्या शाळेवर कुणाचंच लक्ष नाही. त्या शाळेत अजिबात विद्यार्थीच नाहीत. आणि त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी बहुजन समाजातील गोरगरीब तळागाळातील विद्यार्थी असतात. पालकांचं लक्ष त्या विद्यार्थ्याकडे नसतं आहे. पालकांचं लक्ष जवळजवळ त्या शिक्षकाचं लक्ष पाहिजे. एवढं शासनानं पगार देऊन शिक्षकांना ते नेमलेलं आहे, खरं शिक्षकसुद्धा लक्ष तिथं नसतं आहे. त्या विद्यार्थ्यांना सरळ वाचता लिहिता येत नाही. आणि पटसंख्या शासनाच्या नियमानुसार 1 शिक्षक आणि 30 विद्यार्थी असं पड कुठल्याही महापालिकेच्या शाळेत पटसंख्या अजिबात अस्तित्वच नाही. फक्त बोगस पटसंख्या दाखवले आहेत आणि फुगीर भरती शिक्षक करते आहेत. आणि दुसरीकडं कित्येक शाळा महापालिकेच्या ठिकाणी झाल्या आहेत, त्या शाळेत वर्ग त्या शाळेत विद्यार्थी न भरता अनेक इमारती लाखो रुपये खर्च करून फक्त टक्केवारीसाठी नगरसेवक नवीन इमारतीचे भूर्दंड महापालिकेत आलेत आहेत.
मला माझी आयुक्तांना कळकळीची ही विनंती आहे, फक्त तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी न समजता एक भारतीय सुज्ञ नागरिक म्हणून येणाऱ्या चालू पिढी आता प्राथमिक शिक्षण म्हणजे मुळात ते शिक्षणच पाया असतोय ते लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अन्यथा ओबीसी संघटनेतर्फे ताळे ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात व महाविद्यालयाच्या आवारात जैविक कचऱ्याचे ढीग पडल्याने महापालिका उपायुक्तांनी अधिष्ठाता कार्यालयाला नोटीस बजावली. आज शहरातील विविध ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. मिरज शहरातील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पाहणी केली असता त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून आले आहेत. मिरज शासकीय रुग्णालय आवारात तर जैविक कचऱ्याचे मोठे ढीग पडले आहेत, त्यावर जनावरे फिरताना दिसतात. जैविक कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातून रुग्ण या ठिकाणी येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात आला असून रुग्णालय प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे, त्यामुळे आज महापालिका उपायुक्त यांनी संबंधित अधिष्ठाता कार्यालय यांना नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर मिरज बसस्थानक व ग्रामीण बसस्थानक आवारात कचऱ्याचे ढीग आढळल्याने मिरज परिवहन मंडळाला देखील नोटीस बजावण्यात आली. रेल्वे स्टेशनचे परिसर आहे किंवा सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचे परिसर पाहिले तर अतिशय कचरा आहे आणि तो सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे त्या त्या संबंधित जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहे जसं सिव्हिल हॉस्पिटल वगैरे त्यांनी स्वच्छता राखली पाहिजे आणि त्यांचा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्यरित्या राखली पाहिजे. सिव्हिल हॉस्पिटल परिसरात किंवा मेडिकल कॉलेजच्या तिथं देखील अतिशय कचरा त्यांच्या प्रिमायसेसमध्ये आढळून आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही बस स्टँड व्यवस्थापक असतील एसटीचे ग्रामीण बस स्टँड असेल या सगळ्यांना आणि अधिष्ठाता यांना आम्ही पत्र आज दिलेलं आहे की त्यांनी त्यांचं परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवावा जेणेकरून तिथं कोण शौचास जाऊ नये आणि जैविक जो काही कचरा आहे त्याचीही योग्यरित्या विल्हेवाट लावावी असेही आम्ही अधिष्ठाता यांना कळवण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी तशी कारवाई करावी अन्यथा आम्हाला पुढील कारवाई करणं. तासगाव येथे दलित महासंघाच्या वतीने नगरपालिकेवरती पायतान मोर्चा. तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी धारकांच्या विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने नगरपालिकेवर पायतान मोर्चा काढण्यात आला. इंदिरानगर येथील घरे नावावर करावीत तसेच वीज व पाणी कनेक्शन मिळावे या मागण्यांसाठी सदरचा मोर्चा काढण्यात आला आहे. संपूर्ण शहरातून हातात पायतान घेऊन घोषणा देत मोर्चा निघाला होता. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी गुळवणी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आलं तसेच सदर मागण्यांबाबत 15 दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन पालिकेतर्फे देण्यात आलं आहे. पायतान मोर्चाचे प्रतीक म्हणून निवेदनासोबत पायतानही ठेवण्यात आलं आहे. 15 दिवसात याबाबत निर्णय झाला नाही तर मोठा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मच्छिंद्र सकटे सर यांनी दिला. यावेळी जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते, तुकाराम सदाकळे, सखाराम साठे, अनिल सुहासे, विकास जाधव, शिवाजी गुळवे, संजय होळकर, शुभा सालपे, सौ पुष्पलता सकटे, वनिता ठोकळे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. यशाचा अभिमान, चाटेचा सन्मान. आम्ही घडवले 11,572 डॉक्टर्स आणि 22,318 इंजिनियर्स. चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन नाव इन सांगली, मिरज अँड तासगाव. स्कूल, कॉलेज अँड क्लासेस. चाटे IIT अँड नीट जेनरेटिंग जिनियर्स अँड इंजिनिअरिंग और मेडिकल एंट्रन्स कोचिंग इन्स्टिट्यूट. IIT JEE मेन्स अँड ॲडव्हान्स, JEE मेन्स अँड नीट. एक्सपिरियन्स्ड अँड एक्सपर्ट फॅसिलिटीज फॉर ऑल सब्जेक्ट्स. पर्सनल अटेन्शन अँड डाऊट क्लिअरिंग सेक्शन. स्पेशल अँड केअरफुल कोचिंग बूस्ट स्टडीज. पॅरेंट वॉर्ड इंटरॅक्शन इमिलिनेट्स एज्युकेशनल इरेग्युलॅरिटीज. चाटेज परफेक्ट नोट्स प्रिपेअर्ड बाय सब्जेक्ट एक्सपर्ट टीचर्स मल्टिप्लायज सक्सेस. फॉर ॲडमिशन कॉन्टॅक्ट अपोजिट सदानंद हॉटेल, चांदनी चौक, मिरज रोड, सांगली. 9595983003. 9371275439. नियर हॉटेल अर्फा, शिवाजी रोड, मिरज. 9372458554. 9325064176. DK पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मणिराजुरी रोड,
तासगाव 9595893003 9371275439 नीट JEE असो वा 10वी 12वी यश म्हणजे चाटे 3 दशक गुणवत्तेची विद्यार्थी पालकांच्या सहकार्याची चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. AB मलकानावर चॅरिटेबल ट्रस्ट मिरज संचलित मलकानावर अकॅडमी क्लास 5th to 10th मराठी इंग्रजी सेमी माध्यम या वर्गाचे गणित विज्ञान इंग्रजी व संस्कृत स्टँडर्ड 11th and 12th सायन्स मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इंजिनिअरिंग डिग्री अँड डिप्लोमा M1, M2 and M3 FY SY TY BSc मॅथमॅटिक्स. अनेक वर्ष विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करणारे गणित तज्ज्ञ श्री मलकानावर सर या सरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आमच्या अकॅडमीत प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ शिक्षक, प्रशस्त वर्गखोल्या, ई लर्निंग अशा सर्व सोयीयुक्त आहेत. पत्ता बेरीज निवास कल्पतरू कॉलनी सिव्हिल हॉस्पिटलच्या पूर्वेस सांगलीकर गणपतीच्या पश्चिमेस मिरज. संचालिका सौ सानवी स्वप्नील मलकानावर. संपर्क 96-65-33-38-44 96-65-52-06-70 02-33-22-24-108. नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आपल्या मुलांना गणित विषय का आवडतो आणि का आवडत नाही हे जरा पाहूया. गणितामध्ये अनेक सूत्र आहेत, नियम आहेत, फॉर्म्युले आहेत. आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो की हे फॉर्म्युले आहे म्हणून पाठ कर. प्रत्येक मुलगा गणितामध्ये असा विचारतोय, उदाहरण म्हणजे ए चा घातांक 20 असेल तर ए गुणिले ए असं 20 घडा आहे, तर ए चा घातांक 0 असेल तर एकच का असा प्रश्न विचारतो. दुसरं उदाहरण 5/5 = 1 येते, 7/7 = 1 येते, तर 0/0 = 1 का नाही का. असे अनेक प्रश्न 5वी 6वी मध्ये विद्यार्थी विचारत असतो. या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण देतच नाही आणि शिक्षक पण त्याचं एक्सप्लेनेशन देत नाही. त्याच्या पुढचं सांगतोय, 3 + 3 = 5 = 15 म्हणतो, -3 = 5 = 15 > 0 = 0 ही तरी संकल्पना पुस्तकामध्येही कुठेही नाही. शिक्षक त्याचं वर्णनच करून सांगत नाही आणि पालकांनाही विचार करा, तुम्ही ज्यावेळेस 6वी 7वीत होता तेव्हा सुद्धा ह्या प्रश्नाची उत्तर आज तक तुम्हाला पण माहिती नाही. मित्रांनो, अशा अनेक प्रश्न जर मुलगा विचारला आणि तुम्ही उत्तर दिला नाही तर त्या मुलाच्या मनामध्ये गणिताबद्दलचा एक आकस निर्माण होतो, भीती निर्माण होते. त्यानंतर पुढे 11वी 12वीला गेल्यानंतर मुलांना विचारलं की साईन थीटाचं इंटिग्रेशन सांगतोय, -cos θ + c साईन थीटा म्हणजे काय, येणारं कॉस थीटा म्हणजे काय, त्याचा काही अर्थ त्याला बोध होत नाही. अर्थबोध होत नसेल तर गणित मुलांना आवडायचं होतं. त्यानंतर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आपण डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन पर्यंत जातो आणि इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा मुलाला हे ट्रिपल इंटिग्रेशन काय आहे, व्यवहारात त्याचा काय उपयोग आहे हे कधीही कळालेलं नाही. म्हणून मी म्हणतोय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या पोरांना हवं असतील, आपल्या पाल्याला हवं असतील तर आमच्या या गणित सरोवरामध्ये विद्यार्थ्यांना सोडा आणि मलकानावर म्हणजे मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्स म्हणजे मलकानावर या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या, म्हणजे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं समजतील. खास आपल्यासाठी घेऊन येत आहे नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स, सॅमसंग, नोकिया, लिनोवो, विवो, ओप्पो, पॅनासोनिक अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज. मोबाईल घ्या स्मार्ट वा एक्स्ट्रा स्मार्ट, होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच. बापटबाल शिक्षण मंदिरा शेजारी, ST स्टँड रोड, सांगली. जीवन ज्योत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर मिरज संचलित स्कॉलर्स पब्लिक स्कूल मिरज इंग्लिश मीडियम शैक्षणिक वर्ष 2017 नर्सरी ते 7वी पर्यंत प्रवेश सुरू. आमच्या स्कूलची वैशिष्ट्ये आणि ध्येय प्रशस्त इमारत आणि भव्य क्रीडांगण, सुरक्षित निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण.
उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, ई लर्निंग ची सुविधा, शुद्ध पाण्याची सोय, विविध प्रकारच्या खेळासाठी प्रशिक्षण, दरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन, सायन्स एक्झिबिशन, भारतीय संस्कृतीचे जतन व सर्वांगीण विकास, वार्षिक स्नेह संमेलन, शैक्षणिक सहलीचे आयोजन, समर कॅम्प चे आयोजन, अवर फ्युचर प्लॅन, डे बोर्डिंग स्कूल, अमेनिटीज इन आर्ट, स्पोर्ट्स अँड कल्चर, समर कॅम्प ऑफरिंग वोकेशनल स्किल अँड ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सिंग कॅम्प फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनल, सोशल अँड नॅशनल व्हॅल्यूज, कोचिंग क्लासेस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम। तेव्हा आपल्या पाल्याच्या उत्तम भवितव्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता नदीवेस मिरज आणि शाहू कॉलनी दत्त कॉलनीच्या पूर्वेला मिरज। संपर्क मोबाईल 9158021584 किंवा 7743842111। एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश। चैतन्य पब्लिक स्कूल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170, HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज। इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास, पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238। Square Science Academy, patta Juni State Bank of India building, Shaniwar Pet, Mirrors। रोहित कलेक्शन, रोहित कलेक्शन, जवा दिलों के है धड़कन। सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जियारे। एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में और ढेर सारी वैरायटीज भी है। क्या बात कर रहे, तो चलो चलते हैं। शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक, यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं। रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD टीवी, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट क्रेडिट पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मिरज। खानदेशातील ग्रामदैवत असलेल्या कानबाई देवीच्या उत्सवाला उत्साहात प्रारंभ। खानदेशातील ग्रामदैवत असलेल्या कानबाई देवीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात धुळे जिल्ह्यात सुरुवात झाली। खानदेशात कानबाईचा सण श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो। 15 दिवस आधी घरच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता या सणानिमित्त केली जाते। अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुवासिनी देवीची स्थापना करतात। तांब्यावर नारळ ठेवलं जातं, त्या नारळाला नथ डोळे लावून कानबाई मातेचे रूप दिलं जातं, त्याला अलंकारांनी सजवलं जातं। मातेचे हे रूप लोभस आणि देखणं राहतं। खानदेशात
कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेल्या कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे परत येतात. पंतप्रधान पीक विमा योजनेचा ग्रामीण भागामध्ये गोंधळ सुरूच आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा ग्रामीण भागातील गोंधळ काही थांबायचं नाव घेत नाही. आज शेवटचा दिवस असल्यामुळे बँकेच्या दारात मुक्काम करणारे शेतकरी पहाटेपासून बँकेच्या लाईनमध्ये उभे आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईनचा घोळ मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. रात्रभर थांबून देखील पीक विमा भरला जात नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. परळी तालुक्यातील सिरसरा गावात विमा भरताना काल रात्री दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये एका शेतकऱ्यांचे व एका महिला शेतकऱ्याचे डोके फुटले आहे. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चक्र व्हायला तिथं येणं जाण्याला पैसे नाही, तर लोकांचं उचलून येते पैसे घेऊन. आणि इथं आलं तर ठकला ठकले तुडवा तुडवी आमचं कवा काम व्हायचं, पैसे भरायचे आम्हाला. आम्ही जवळजवळ तीन दिवस झाले पीक विमा भरण्यासाठी या बँकेकडे आलो. तसं तर बँकेने खूप उशिरा पीक विमा घ्यायला चालू केले. फक्त तीनच दिवसामध्ये पीक विमा सगळे शेतकरी भरू शकत नाहीत, ह्याने बँका बंद ठेवल्या. आता इथं प्रचंड गर्दी झाली आहे आणि आज अशी अवस्था आहे की इथं बँकेमध्ये मॅनेजरच हजर नाही. सगळे शेतकरी आपापले कागदपत्र घेऊन इथं हजर आहेत, पण मॅनेजर गैरहजर असल्यामुळे आज बँक बंद आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणी गावातील घोड्यांना गल्डर रोगाची लागण झाली नाही अशी माहिती घोडे मालकांनी दिली आहे. पाचगणी येथे घोड्यांना गल्डर रोगाची लागण झाली असल्याची अफवा पसरली होती. यासाठी स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सुरक्षितेसाठी घोड्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीस नेले आहेत. मात्र पाचगणीचे घोडे रोगमुक्त असल्याचा घोडे मालकांनी खुलासा केला आहे आणि गल्डर रोग ही फक्त अफवा आहे असं घोडे मालकांनी सांगितलं आहे. आमच्या घोड्यांचे रक्त तपासणीला पुण्याला लॉबमध्ये पाठवले होते. सदर्व सगळ्या घोड्यांचे तपासणी रक्त त्यामुळे इथं आमच्याकडे काय तसा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. इथं आमच्याकडे फक्त ऑफर उठली आहे सगळी. ग्राइंडर हा आमच्या माहितीनुसार ग्राइंडर हा ठाण्यामध्ये आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव येथे चायना वस्तूंची होळी करण्यात आली. सातारा खटाव येथे चायना मालाची होळी केली आहे व येथून पुढे चायना वस्तू वापरणार नाही याची नागरिकांनी शपथ घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात चायना वस्तूंवर आजपासून बहिष्कार टाकण्याचा गावातील नागरिकांनी निर्णय घेतला आहे. नागरिकांनी गावातून रॅली काढून जनजागृती केली आहे. पीक विमा भरण्याची मुदत न वाढल्यास दिल्ली गाठू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. पीक विमा भरण्याची मुदत संपत आली तरीही अद्याप लाखो शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याची मुदत कधी वाढवणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मात्र तारीख वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अन्यथा मी स्वतः दिल्लीला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं. पीक विम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विधानसभेत चांगलंच धारेवर धरलंय. शेतकरी रांगेत ताटकळत असताना सरकार काहीच करत नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्याला उत्तर देताना मुदत वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. मुदत वाढ न देणाऱ्या पीक विमा कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका असं राजू शेट्टींनी वक्तव्य केलंय. केंद्र सरकारनं पीक विम्याला मुदतवाढीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. पीक विम्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, केंद्राने आपला वाटा तयार ठेवलाय असं स्पष्टीकरण केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी दिलंय. तसेच पीक विम्यासाठी राज्य सरकारनेच कंपन्या नेमल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकारनेच कंपन्यांकडून मुदतवाढ घ्यावी असंही राधामोहन सिंग यांनी सांगितलं. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. आयकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते, पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला आयटी रिटर्न भरता येणार आहे. मुंबईमधील मनोरा आमदार निवासातल्या खोलीचं छत कोसळलं आहे. मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोलीचं छत कोसळल्याची घटना समोर आली आहे. आमदार सतीश पाटील यांच्या रूममधील सिलिंग कोसळल्याची माहिती आहे. आमदार सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील रूम नंबर D125 राहतात. अँटीचेंबरमधील PPO सोबत छत कोसळलं आहे. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पारोरामधील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सेना तुझा BJP भरोसा आहे काय असं म्हणत विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचे फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना टोले.
सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय या गाण्याने गेल्या 2 महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सामान्य तरुणांपासून सेलिब्रिटी आणि आरजे मलिष्कापासून पाकिस्तानी नागरिकांपर्यंत अनेकांच्या तोंडून व्हायरल झालेलं हे गाणं आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही गाजत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सोनूच्या गाण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला टोमणे मारले आहेत. सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय अशी सुरुवात करत देवेंद्र आता तरी खरं बोल असं म्हणत जयंत पाटलांनी सेना भाजपवर वार केलाय. लाचार सत्तेसाठी, लाचार सत्तेसाठी झोल 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 झोल, लाचार सत्तेसाठी झोल 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 झोल, जनतेचा वाचतोय ढोल 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 ढोल, लाचार सत्तेसाठी झोल 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 झोल, जनतेचा वाचतोय ढोल 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 ढोल, देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल गोल, देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल 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 गोल, सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय हाय काय, सेनेला दिलाय गाजर गाजर, सेनेला दिलाय गाजर गाजर, गाजराचा आकार कसा लांब 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 लांब, गाजराचा आकार कसा लांब 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 लांब, देवेंद्र तुझ्या कामास, देवेंद्र तुझ्या कामास म्हणतो थांब 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 थांब, सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय, सेनेचा इथं सभेत नखरा नखरा, सेनेचा इथं सभेत नखरा नखरा, वाघाचा झालाय बघा बकरा बकरा, वाघाचा झालाय बघा बकरा बकरा बकरा, म्हणजे शेळी आणि बकरा सेम आहे. देवेंद्र उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल, देवेंद्र उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल, सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय. आणि जर हे असंच असेल तर देवेंद्र मी देवा देवा, सेनेवर अपमानी गाव खोल 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 खोल, देवा सेनेवर अपमानी गाव खोल 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 खोल, सत्तेत राहून यांचा रोल शून्य रोल शून्य शून्य रोल शून्य रोल, देवा सत्ते देवा सेनेवर अपमानी गाव खोल 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 खोल, सत्तेत राहून त्यांचा शून्य रोल शून्य रोल, देवेंद्र कधीतरी खरं बोल खरं बोल खरं बोल, देवेंद्र कधीतरी खरं बोल खरं बोल, तुझा सेनेवर भरोसा नाही ना नाही ना नाही ना, देवा देवेंद्र तुझा सेनेवर भरोसा नाही ना नाही ना, सेनेचा भांडा आता खोल 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 खोल, सेनेचा भांडा आता खोल 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 खोल, आता तरी त्यांची साथ सोड 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 सोड, आता तरी त्यांची साथ सोड 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 सोड, सत्तेचं नाही काय मोल 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 मोल, सत्तेचं नाही काय मोल 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 मोल, देवेंद्र आता तरी खरे बोल खरे बोल खरे बोल. धन्यवाद. सन्माननीय विरोधी पक्ष नेते, बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन नाशिकमध्ये वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 45 वर्षीय अशोक पाटील हे वडापाव विक्रेते होते. रविवारी दुपारी त्यांनी घरी कुकरमध्ये बटाटे शिजवायला ठेवले होते. त्यावेळी शिट्टी होत नसल्याने पाटील कुकरजवळ गेले. अचानक कुकरचं झाकण अचानक उघडून अंगावर आल्यामुळे पाटील यांचं पोट छाती आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती. त्याचप्रमाणे किचनमधील सामानही अस्ताव्यस्त पडलंय. सततची नापिकी आणि वाढत चाललेल्या कर्जाला कंटाळून चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनवाडी येथील शेतकऱ्याने विषपाशन करून आत्महत्या केली आहे. सततची नापिकी आणि वाढत चाललेल्या कर्जाला कंटाळून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चंदनवाडी येथील शेतकरी देवीदास डोंगे वय 45 यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. यावर्षी पावसानं दगा दिल्याने सोयाबीन पीक धोक्यात आलंय. त्यामुळे देवीदास डोंगे यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. झिरो पेंडसीच्या तणावामुळे कोल्हापूर करवीर पंचायत समिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. झिरो पेंडसीच्या तणावामुळे कोल्हापूर करवीर पंचायत समिती आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक बाळकृष्ण गुरव यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करवीर पंचायत समितीमध्ये आरोग्य विभागात ते कार्यरत होते. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करत झिरो पेंडसीचा तणाव निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारच्या निमित्ताने चिपळूण मांडकी येथील नेटकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली.
श्रावण महिन्यातला दुसरा सोमवारानिमित्त चिपळूण मांडकी येथील नेटकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती. हे मंदिर प्राचीन मंदिर असून मांडकी परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने येत असतात. काही जण येथे दुधाचा अभिषेकही करतात तर काही जण पूजाही मोठ्या श्रद्धेने करतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार औरंगाबाद महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार औरंगाबाद महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू आहे. शहरातील 1101 धार्मिक स्थळे हटवण्याचे आदेश दिले आहेत. तर ज्या परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडायचं आहे त्या परिसरातील नागरिकांना महानगरपालिका अधिकारी विश्वासात घेऊन त्यांची समजूत घालून ही कारवाई करत आहेत. या कारवाईच्या विरोधात मात्र शिवसेना न्यायालयात परवणी लोकन याचिका दाखल करणार आहे. सांगली 100 फुटी गोकुळधाम सोसायटीमध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 21 लाखांचा मुद्देमाल रोख रकमेची चोरी केली आहे. सांगली 100 फुटी येथील गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या अमोल नानासो पाटील वय 58 यांच्या 8 नंबर प्लॉटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 15 लाख रुपये रोख व 31 तोळे सोने अशी 21 लाखांची चोरी केली आहे. विश्रामबाग पोलीस निरीक्षक राजेंद्र मोळे हे अधिक तपास करत आहेत. सांगलीत कबड्डीपटूने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सांगलीत एसटी स्टँड रोडवर मुजावर गल्ली येथे राहत असलेल्या आणि माजी कबड्डीपटू शंकर गुरलिंग नरगटी वय 34 यांनी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच असून सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. सांगलीतील पुष्पराज चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सर्वदलित बांधवांनी पुतळा उभा केला आहे. सांगलीत पुष्पराज चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दलित महासंघ, भारिप बहुजन महासंघ, RPI सह इतर पक्ष व दलित संघटनांनी एकत्र येऊन पुतळा बसवला आहे. उद्या या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे सतीश मोहिते यांनी दिली असून दरम्यान पुतळा बसवण्यावरून पोलीस आणि दलित कार्यकर्त्यांच्या मध्ये वादावादी झाली होती. सांगली जिल्ह्याचं नाव साता समुद्रापार नेला त्याचा पुतळा सांगली जिल्ह्यात नाही. आज आम्हाला खंत वाटते की आम्ही कायदा हातात घेऊन हा पुतळा बसवलाय. आम्ही अनेक वेळा मागणी केल्या, अनेक संघटनांनी मागणी केल्या, समाजाने वेळोवेळी मागणी केल्या, पण प्रशासन आमची दाद घेत नाही म्हणून आम्हाला आज कायदा हातात घ्यावा लागला. आम्ही आज कायदा हातात घेतलाय. आमच्यातून गुन्हा दाखल झाला असं प्रशासनाला वाटत असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा, पण पुतळा काढाल तर सांगली पेटल्या शिवट राहणार. शिराळा चांदोली धरणात 30.45 TMC पाणी साठा झाला आहे. शिराळा तालुक्याच्या चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असला तरी आजूबाजूच्या डोंगर माथ्यावरील ओढ्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत आहे. तसेच अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणातील पाण्याची पातळी 623.200 मीटर इतकी झाली आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळी 8 सुमारास चांदोली धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून सुमारे 1600 क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती चांदोली धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याचबरोबर इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. यशाचा अभिमान, चाटेचा सन्मान. आम्ही घडवले 11,572 डॉक्टर्स आणि 22,318 इंजिनियर्स. चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन नाव इन सांगली, मिरज अँड तासगाव. स्कूल, कॉलेज अँड क्लासेस. चाटे IIT अँड NEET जेनरेटिंग जिनियर्स अँड इंजिनिअरिंग और मेडिकल एंट्रन्स कोचिंग इन्स्टिट्यूट. IIT JEE मेन्स अँड ॲडव्हान्स, JEE मेन्स अँड NEET. एक्सपिरियन्स्ड अँड एक्सपर्ट फॅसिलिटीज फॉर ऑल सब्जेक्ट्स. पर्सनल अटेन्शन अँड डाऊट क्लिअरिंग सेक्शन. स्पेशल अँड केअरफुल कोचिंग बूस्ट स्टडीज. पॅरेंट वॉर्ड इंटरॅक्शन इमिलिनेट्स एज्युकेशनल इरेग्युलॅरिटीज.
चाटेज परफेक्ट नोट्स प्रिपेअर्ड बाय सब्जेक्ट एक्सपर्ट टीचर्स मल्टिप्लाय सक्सेस. फॉर ॲडमिशन कॉन्टॅक्ट अपोजिट सदानंद हॉटेल चांदनी चौक मिरज रोड सांगली 9595983003 9371275439 नियर हॉटेल अर्फा शिवाजी रोड मिरज 9372458554 9325064176 DK पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मणेराजुरी रोड तासगाव 9595893003 9371275439 नीट JEE असो वा 10वी 12वी यश म्हणजे चाटे 3 दशक गुणवत्तेची विद्यार्थी पालकांच्या सहकार्याची चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. AB मलकानावर चॅरिटेबल ट्रस्ट मिरज संचलित मलकानावर अकॅडमी क्लास 5th to 10th मराठी इंग्रजी सेमी माध्यम या वर्गाचे गणित विज्ञान इंग्रजी व संस्कृत स्टँडर्ड 11th and 12th सायन्स मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इंजिनिअरिंग डिग्री अँड डिप्लोमा M1, M2, M3 FY SY TY BSc मॅथमॅटिक्स. अनेक वर्ष विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करणारे गणित तज्ज्ञ श्री मलकानावर सर या सरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आमच्या अकॅडमीत प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ शिक्षक प्रशस्त वर्गखोल्या ई लर्निंग अशा सर्व सोयीयुक्त आहेत. पत्ता बेरीज निवास कल्पतरू कॉलनी सिव्हिल हॉस्पिटलच्या पूर्वेस सांगलीकर गणपतीच्या पश्चिमेस मिरज. संचालिका सौ सानवी स्वप्नील मलकानावर. संपर्क 9665338344 9665552670 02332224108. नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आपल्या मुलांना गणित विषय का आवडतो आणि का आवडत नाही हे जरा पाहूया. गणितामध्ये अनेक सूत्र आहेत, नियम आहेत, फॉर्म्युले आहेत. आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो की हे फॉर्म्युले आहे म्हणून पाठ कर. प्रत्येक मुलगा गणितामध्ये असा विचारतोय, उदाहरण म्हणजे ए चा घातांक 20 असेल तर a × a × a असं 20 वेळा आहे, तर ए चा घातांक 0 असेल तर एकच का असा प्रश्न विचारतो. दुसरं उदाहरण 5/5 = 1 येते, 7/7 = 1 येते तर 0/0 = 1 का नाही का. असे अनेक प्रश्न 5वी 6वी मध्ये विद्यार्थी विचारत असतो. या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण देतच नाही आणि शिक्षक पण त्याचं एक्सप्लेनेशन देत नाही. त्याच्या पुढचं सांगतोय 3 × 3 = 5 = 15 म्हणतो, −3 × −5 = 15 −= 1 ही तरी संकल्पना पुस्तकामध्येही कुठेही नाही. शिक्षक त्याचं वर्णनच करून सांगत नाही आणि पालकांनाही विचार करा, तुम्ही ज्यावेळेस 6वी 7वीत होता तेव्हा सुद्धा ह्या प्रश्नाची उत्तर आज तक तुम्हाला पण माहिती नाही. मित्रांनो, अशा अनेक प्रश्न जर मुलगा विचारला आणि तुम्ही उत्तर दिला नाही तर त्या मुलाच्या मनामध्ये गणिताबद्दलचा एक आकस निर्माण होतो, भीती निर्माण होते. त्यानंतर पुढे 11वी 12वीला गेल्यानंतर मुलांना विचारले की साईन थीटाचं इंटिग्रेशन सांगतोय −cos θ + c साईन थीटा म्हणजे काय, येणारा कॉस थीटा म्हणजे काय, याचा काही अर्थ त्याला बोध होत नाही. अर्थबोध होत नसेल तर गणित मुलांना आवडायचं होतं. त्यानंतर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आपण डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन पर्यंत जातो आणि इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा मुलाला हे ट्रिपल इंटिग्रेशन काय आहे, व्यवहारात त्याचा काय उपयोग आहे हे कधीही कळालेलं नाही. म्हणून मी म्हणतोय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या पोरांना हवं असतील, आपल्या पाल्यांना हवं असतील तर आमच्या या गणित सरोवरामध्ये विद्यार्थ्यांना सोडा आणि मलकानावर म्हणजे मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्स म्हणजे मलकानावर या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या, म्हणजे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं समजतील. खास आपल्यासाठी घेऊन येत आहे नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स सॅमसंग, नोकिया, लिनोवो, विवो, ओप्पो, पॅनासोनिक अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज. मोबाईल घ्या स्मार्ट वा एक्स्ट्रा स्मार्ट, होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच. बापट बाल शिक्षण मंदिरा शेजारी
एसटी स्टँड रोड सांगली। जीवनज्योत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर मिरज संचलित स्कॉलर्स पब्लिक स्कूल मिरज इंग्लिश मीडियम शैक्षणिक वर्ष 2017 साठी नर्सरी ते सातवी पर्यंत प्रवेश सुरू। आमच्या स्कूलची वैशिष्ट्ये आणि ध्येय प्रशस्त इमारत आणि भव्य क्रीडांगण सुरक्षित निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण उच्च शिक्षित शिक्षक वर्ग आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा संगणक कक्ष ग्रंथालय ई लर्निंग ची सुविधा शुद्ध पाण्याची सोय विविध प्रकारच्या खेळासाठी प्रशिक्षण आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन सायन्स एक्झिबिशन भारतीय संस्कृतीचे जतन व सर्वांगीण विकास वार्षिक स्नेह संमेलन शैक्षणिक सहलीचे आयोजन समर कॅम्प चे आयोजन अवर फ्युचर प्लॅन डे बोर्डिंग स्कूल अमेनिटीज इन आर्ट स्पोर्ट्स अँड कल्चर समर कॅम्प ऑफरिंग वोकेशनल स्किल अँड ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इन कॅम्प फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनल सोशल अँड नॅशनल व्हॅल्यू कोचिंग क्लासेस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तेव्हा आपल्या पाल्याच्या उत्तम भवितव्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता नदीवेस मिरज आणि शाहू कॉलनी दत्त कॉलनीच्या पूर्वेला मिरज। संपर्क मोबाईल 9158021584 किंवा 7743842111। एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश। चैतन्य पब्लिक स्कूल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर। संपर्क 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10। स्क्वेअर सायन्स अकॅडमी CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170 HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज। इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास पर्सनल गायडन्स टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन most focused coaching for both CET and JEE provision of printed notes and study material contact mule sir 8888517084 tambolkar ma'am 9850993238 square science academy patta juni state bank of india building shaniwar pet mirror रोहित कलेक्शन जवा दिलों के है धड़कन सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जियारे। एड्रेस रोहित कलेक्शन अपोजिट हाई स्कूल नियर बैंक ऑफ बड़ौदा मिरज। आकाश इलेक्ट्रॉनिक्स जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में और ढेर सारी वैरायटीज भी है। क्या बात कर रहे, तो चलो चलते हैं। शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक, यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं। रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD टीवी, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट क्रेडिट पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास शिवाजी नगर मिरज।